तर अभिनेता किरण माने यांचं सोशल मीडियावर व्यक्त होण्याने त्यांना एका मालिकेतून काढण्यात आलंय एका कलाकाराच्या पोस्टवरून त्याला कामावरून काढणं हे अतिशय वाईट आहे असं मत अभिनेता सुशांत शेलार यांनी व्यक्त केलंय त्यावर सुशांत शेलार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी कलाकार नेहमीच व्यक्त होतात कलाकारांनी नेहमीच व्यक्त व्हावं लागतं का ते व्यक्त झाले पाहिजे अशा चर्चा अनेकदा रंगतात पण व्यक्त झाल्यानंतर जर काम जात असेल तर हे किती चुकीचं आहे हे सांगण्यासाठी अजून एक कलाकार आता माझ्यासोबत सुशांत शेलार आपल्यासोबत आहे सुशांदा किरण मानेंसोबत जे झालं त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आणि असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांना आता त्या मालिकेतून काढण्यात आलंय ही किती वाईट गोष्ट ही किती दुर्दैवी गोष्ट काय नाही मुळात त्याला काढून टाकलंय की नाही याबाबत मला अजून काही माहिती अधिकृतपणे मिळालेली नाहीये पण अशा पद्धतीने कुठल्याही कलाकाराला काढून टाकणं अत्यंत चुकीचं आहे कारण प्रत्येक कलाकाराची एक भूमिका असते त्याला काही तत्व पटतात काही कुठल्या तरी पक्षाची बाजू पटते जसं मी शिवसेनेचा आहे मला शिवसेना या पक्षाविषयी आत्मीयता आहे प्रेम आहे मी त्या पक्षाशी बांधील आहे गेली कित्येक वर्ष तर प्रत्येकाची विचारसरणी प्रत्येकजण कोणाला तरी फॉलो करत असतो तर त्यांनी त्याचं एक वैयक्तिक मत व्यक्त केलं तर त्याच्या व्यावसायिक गोष्टीवरती कोणीही अशा पद्धतीने आक्षेप नोंदवू शकत नाही किंवा त्याच्यावरती आक्षेप घेऊ शकत नाही किंवा त्याला काढून टाकू शकत नाही असं मला वाटतं मराठी कलाकारांनी सगळ्यांनी किरण मानेच्या मागे उभं राहायला पाहिजे कारण अशा पद्धतीने जर का पायंडा पडला गेला तर प्रत्येकाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यच संपुष्टात येईल तर असं होता कामाने मी तरी किरण माने सोबत आहे आणि किरण मानेला जर का अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ किंवा शिवसेना चित्रपट सेना कोणाचीही मदत लागली तर दोन्ही ठिकाणी मी कार्यरत आहे मी निश्चितपणे त्याला जी काय मदत लागेल या गोष्टीसाठी ती निश्चितपणे करेल खूप धन्यवाद तुम्ही बघताय एकूणच आपण बघितलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य एक गोष्ट असते आणि ती प्रत्येकाची असते आणि प्रत्येकाची गरजेची असते हेच म्हणून सुशांत चलहार यांचं काय नदीन सोबत श्रेयस सावंत साम टी व्ही मुंबई